या ठिकाणी अर्थात व्यासपीठ उपस्थित आदरणीय अनंत पाटील गुरुजी यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे। मी त्यांचा सन्मान करण्यासाठी सुप्रेश मात्र आलेला आहे, झुंझार संघाचा खेळाडू। आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घ्यायचं आहे। सुप्रेश मात्रे झुंझार कने या संघाच्या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे। अरे आवाज आवाज आहे, प्रो कबड्डीचे खेळाडू आलेले आहेत। आपण ही दिलं भाई सजय सर। ओके सुप्रेश मात्र आला, एक मिनट सुप्रेश जी प्लीज। तर मैदान क्रमांक एक साठी सरपंच म्हणून विश्वनाथ पाटील, पंच म्हणून महेंद्र नाईक आणि रणजित तुंतुणे आपण चलायचं आहे। मैदान क्रमांक एक साठी सरपंच विश्वनाथ पाटील, पंच म्हणून महेंद्र नाईक आणि रणजित तुंतुणे आपण चला। आपली भूमिका त्या ठिकाणी आपल्याला पार पाडायची आहे। अर्जुन पर सिनियर खेळाडू भारत पाटील पुढे यायचंय। सर्वात सिनियर खेळाडू आवाज होते जोरदार भारत भाई करून घेऊया। संजय सर आपण सुप्रेश पाटील या ठिकाणी सन्मानित करतोय। आपण चला पुढे रेफरी पाठवा प्लीज। मी आदरणीय ओपी सर आपणास विनंती करणार आहे, सुप्रेश याचा सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थानं। त्या ठिकाणी झुंझार कणी संघाचा सुप्रेश कोलवे या संघाबरोबर खेळत असताना आपला उत्तमोत्तम खेळ त्या ठिकाणी केला, म्हणून आपल्याला मंडळाच्या वतीनं हा सामना वीर हकीदा कोमातर देण्यात येतो। धन्यवाद आदरणीय गोपी सर आणि धन्यवाद सुप्रेश। रणजित तुंतुणे क्रीडांगण क्रमांक एक वरती उपस्थित झाला। रणजित तुंतुणे सर आपण क्रीडांगण क्रमांक एक वरती झाला। पुन्हा एकदा क्रीडांगण क्रमांक एक वरती कॅमेऱ्याच्या समोर जे प्रेक्षक आले आहेत ते सर्व प्रेक्षक बसून घ्यायचं आहे कॅमेऱ्याच्या समोर। पुन्हा एकदा प्रेक्षक एक नंबरचं मैदान, आपण पाठीमागे एक कॅमेरा आहे लक्ष द्या। जॅकेट लाल जॅकेट आपण खाली बसा। धन्यवाद भारत पाटील प्लीज सर याकडे यायचं। तयाचा मग चौधरी याकडे सर्वात सिनियर भारत। आता किती वर्ष तुम्ही आता या कबड्डीसाठी 33 वर्ष कसा अनुभव होता आपल्या ठिकाणी? आपण याठिकाणे आलात उच्च चॅलेंजेस रायडर सेफ 2 पॉईंट अवर डिसिजन इच वन प्लीज रिव्ह। बरंच आवाज येत नाही, एवढा माईक जवळ बघा। 1991 पहिला माझा सिलेक्शन झाला, 1996 पासून 2007 पर्यंत सलग ओपनमध्ये निवड झाला। क्या बात क्या बात आहे, एवढं सिनियर हे आत्ता जे नवीन खेळाडू अंपायर उच्चडे चॅलेंजेस रायडर सेफ 2 पॉईंट अवर डिसिजन इच वन थँक्यू। हे जे नवीन खेळाडू त्यांना तुम्ही काय सांगा, म्हणजे काय असं खेळायचं करून दररोज करायला पाहिजे वेळ खेळ असो कुठला खेळ असो वेळ चांगला खेळ चांगला। तुम्ही किती भाकऱ्या खाता रोज? एका टायमाला 4 आणि बने बटन मच्छी में ताकत। थँक्यू दादा, धन्यवाद। वेळ घेता येईल क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार व्हा। श्री हनुमान सरी विरुद्ध TBM कारवी आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी लाईन अप करायचं आहे। कोच 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 लाईन अप करायचं आहे इथे तुम्ही बघा तुम्ही या। धन्यवाद या ठिकाणी ट्रॅफिक लवकर आलेले आहेत मला जे एंट्री करण्यासाठी सांगितलं आहे इथे लवकर या। मला 2 मिनटं घेते तुमचे प्लीज सर प्रश्न। ओके सर कसं वाटतं तुम्ही प्रो कबड्डी मध्ये आलात आणि तंत्र मला ना हे सुका बोंबील आहे यार, येतो कसं वाटतं या ठिकाणी येऊन काय सांगाल तुम्ही? तुम्ही एवढे खेळता या ठिकाणी आल्यानंतर छोटं छोटं बसले त्याची पूर्ण टीम कसा अनुभवत आहे तुम्ही या ठिकाणी? कोलगेट स्माईल आहे यार, येतो हे बघा आता स्माईल आहे कोलगेट रिगोस्ट आता बोल बसस्टॉप साई क्रीडा मंडळ व महिला मंडळ व छोटा आदरणीय अनंत पाटील गुरुजी यांना सन्मानित करायचं आहे। उमेशजी खडेकर अनंत पाटील सर यांना सन्मानित करायचं आहे। हे देखील शिक्षण क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व आहे, गेले अनेक वर्ष स्टेडियम मध्ये चॉकलेट बार बसला अविनाश पाटील। एक साठी तयार व्हायचं आहे क्रीडांगण क्रमांक 2 साठी आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लाईन अप करायचं आहे। श्री हनुमान सरी TBM कारवी आपण प्लीज बसून घ्यायचं आहे। जे दर्शक आहे स्टेजवरती जे
स्टेडियम बसून घ्या ना दादा, स्टेडियम आहे बसून घ्या. कुलकर्णी सर एक मिनट, या ठिकाणी नवखार गावचे संजयजी पाटील यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संजय पाटील यांना सन्मानित करायचं आहे. श्रेयस गावंड, नक्कीच हा देखील एक टेक्निकचा भाग आहे. एक गुण एक चढाई बहादराला, आता श्रेयसला मात्र दिला जातोय. प्रशांत सवाल ग्रेन वरती 15 नंबर ची जर्सी प्रदान केलेला मरीधवी धीरन संघाचा रेडर आपण पाहतोय, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इकडे मात्र पुन्हा एकदा 06 06 6 6 रसिक मनानं ज्या खेळाला डोक्यावर घेतलं असा हा कबड्डी खेळ अर्थात कणखर खेळ अर्थात बहादुरीचा खेळ, डॅशिंगचा एक रंजकता वाढवणारा खेळ, मनोरंजकता वाढवणारा खेळ, एक आक्रमक खेळ.